नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर सध्या महाराष्ट्रातील हवामान परिस्थितीसंदर्भात अंदाज व्यक्त करणार आहे आज महाराष्ट्रात विदर्भाकडून पावसाला सुरुवात होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाचा परिणाम महाराष्ट्रावर आज सुरू होईल असा अंदाज आहे आपल्याला माहीतच आहे की बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि हळूहळू त्याचा ट्रॅक महाराष्ट्रावर असल्यामुळे हे महाराष्ट्र तेलंगणा ओरिसा छत्तीसगड मध्य प्रदेश गुजरात या मार्गे सरकण्याची शक्यता आहे त्यामुळे आज महाराष्ट्रामध्ये त्याचा परिणाम होईल आणि महाराष्ट्रात बऱ्याच विभागात मध्यम ते जोरदार काही ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे त्यामुळे साधारणपणे विदर्भात आणि मराठवाड्याच्या काही भागात आज जोरदार पाऊसची शक्यता आहे जे एस मॉडेलनुसार आज अठरा तारखेला विदर्भ मराठवाडा आणि एकूणच महाराष्ट्रामध्ये जोरदार पावसाची परिस्थिती आणि कोकणातही जोरदार पावसाच्या सरी होण्याची शक्यता आहे मुसळधार पाऊस विदर्भात काही जिल्ह्यांमध्ये होऊ शकतो असा अंदाज आहे हीच परिस्थिती कायम एकोणीस तारखेलाही राहण्याची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ कोकण या सर्व विभागात जोरदार पाऊस राहील पावसाची परिस्थिती वीस तारखेला विदर्भ उत्तर महाराष्ट्र कोकण अशी राहणारच आहे परंतु थोडं पावसाचा जोर वीस तारखेला कमी होण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाडा कोकण या ठिकाणी पावसाची परिस्थिती एकवीस तारखेलाही विरळ स्वरूपात राहणार आहे पुन्हा एकदा बावीस तारखेला मराठवाडा विदर्भात मोठे पाऊस बघायला मिळतील हे पावसाळी वातावरण विदर्भात तेवीस तारखेला सातत्याने राहणार आहे पावसाचा जोर चोवीस तारखेला मात्र महाराष्ट्रात कमी होईल परंतु विरळ स्वरूपात पावसाचं वातावरण कायम राहणार आहे तीच परिस्थिती आपण पंचवीस तारखेलाही पाहतो पंचवीस तारखेला आपल्याला विरळ स्वरूपात महाराष्ट्रात पाऊस राहील कोकणात पावसात जोर वाढणार आहे सव्वीस तारखेला देखील महाराष्ट्रात सर्वत्र पावसाळी वातावरण राहणार आहे आणि सत्तावीस तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण वाढणार आहे त्यामुळे सातत्याने आपल्याला आता पाऊस महाराष्ट्रामध्ये काही विभागात सातत्याने तर काही विभागात हलका त्या मध्यम स्वरूपाचा विरळ स्वरूपात पडण्याची शक्यता आहे स्कायमेट वेदर हवामान प्रणालीनुसार आज विदर्भात जोरदार पाऊस काही ठिकाणी मुसळधार पाऊस होणार आहे मराठवाड्यातही त्याचा काही परिणाम होईल कोकणातही जोरदार सरी होण्याची शक्यता आहे एकोणीस तारखेला विदर्भ मराठवाड्यात जोरदार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे वीस तारखेला पावसं प्रमाण थोडं कमी झालं तरी देखील महाराष्ट्रात स्वरूपात पावसाची परिस्थिती राहणार आहे विदर्भात जोर कायम आहे विदर्भात पावसाची परिस्थिती एकवीस तारखेला राहण्याची शक्यता आहे मराठवाडा उत्तर महाराष्ट्र कोकण याही ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे मराठवाडा विदर्भात पावसात जोर बावीस तारखेलाही कायम आहे तेवीस तारखेलाही विदर्भात पाऊस राहील म्हणजेच विदर्भाच्या खास करून पूर्व विदर्भामध्ये आता सातत्याने पाऊस सुरू होण्याची शक्यता आहे चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात विदर्भ मराठवाडा कोकण इतरत्रही विरळ स्वरूपात पाऊस राहील विदर्भात आणि कोकणात सरींचा प्रभाव वाढणार आहे पंचवीस तारखेलाही विदर्भ मराठवाडा संपूर्ण महाराष्ट्रातच पावसाळी वातावरण राहणार आहे सव्वीस तारखेलाही पावसाळी वातावरण वाढणार आहे सत्तावीस तारखेलाही महाराष्ट्रात सर्वत्र पावसास अनुकूल परिस्थिती आहे अठ्ठावीस तारखेलाही महाराष्ट्रात पावसाळी परिस्थिती कायम राहणार आहे विरळ स्वरूपात पाऊस राहील तीस तारखेपासून पुन्हा पावसाळी वातावरण महाराष्ट्रात वाढायला सुरुवात होईल मराठवाडा आणि विदर्भात किंवा कोकणात देखील व सर्वत्र ठिकाणी तीस एकतीस तारखेला पावसात जोर अधिक वाढण्याची शक्यता आहे बंगालच्या पसागरात कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे आणि ते महाराष्ट्राच्या दिशेने सरकेल हा अंदाज आपण गेल्या आठ दिवसापासून सांगतो आहे आणि आजही आपण बघतो की हे वातावरण अतिशय पोषक अशा प्रकारचं आहे आणि याचा ट्रॅक महाराष्ट्राहून जाणार आहे त्यामुळे महाराष्ट्रावर एकोणीस वीस तारखेला आणि आज देखील बऱ्याच विभागात पावसास पोषक अशा प्रकारचं वातावरण या कमी दाबामुळे तयार होणार आहे आज पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण होते सकाळपासूनच किंवा आज रात्री देखील काही ठिकाणी पाऊस झाला असेल अठरा तारखेलाही महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये म्हणजे आपण बघतो अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली यवतमाळ वर्धा वाशिम हिंगोली नांदेड परिसरात आज पावसाची शक्यता आहे आणि काही ठिकाणी जोरदार मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे हे पावसाचे क्षेत्र छत्रपती संभाजीनगर जळगाव बुलढाणा जालन्यापर्यंत सरकण्याची शक्यता आहे इकडे लातूर बीडपर्यंतही सरकण्याची शक्यता आज संध्याकाळी आहे आपण बघतो की हे क्षेत्र कमी दाबाचं बीड जिल्ह्याकडे सरकत असल्यामुळे एकोणीस तारखेला परभणी बीड लातूर सोलापूर पंढरपूर इंदापूर करमाळा या भागात किंवा जामखेड भागामध्ये अगदी अहमदनगरपर्यंत आणि दौंडपर्यंत याचा परिणाम होणार आहे छत्रपती संभाजीनगर जालन्यालासुद्धा याचा परिणाम जाणवणार आहे जळगाव जिल्ह्यातही जोरदार पाऊस होणार आहे उत्तर महाराष्ट्राच्या दिशेने आणि मध्य महाराष्ट्राच्या दिशेने पावसाचा जोर हा एकोणीस तारखेला रात्री राहणार आहे आणि वीस तारखेलाही उत्तर महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहील असा अंदाज आहे नाशिक जिल्ह्यात बऱ्याच दुष्काळी भागात एकोणीस वीस तारखेला पावसाची शक्यता आहे तरी एकवीस तारखेला थोडा पावसात जोर कमी होईल अरबी समुद्रातून पोषक वातावरण तयार झाल्याने बावीस तारखेला देखील जळगाव बुलढाणा छत्रपती संभाजीनगर जालना अहमदनगर बीड नाशिक जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता बावीस तारखेला आहे तेवीस तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्रामध्ये पावसाळी क्षेत्र कायम राहण्याची शक्यता आहे चोवीस तारखेलाही महाराष्ट्रात जोरदार पावसाळी वातावरण आहे यामध्ये बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली संपूर्ण कोकण किनारपट्टीत पावसाळी वातावरण राहणार आहे बीड लातूर धाराशिव सोलापूर सांगली सातारा पुणे संपूर्ण कोकण नाशिक या विभागात पावसाचं वातावरण आपल्याला पंचवीस तारखेलाही दिसणार आहे कमी दाब संपल्यानंतरही पश्चिम महाराष्ट्रात सातत्याने पावसाचं धोरण तयार होणार आहे बावीस तारखेपासून सत्तावीस तारखेपर्यंत महाराष्ट्रात खास करून पश्चिम महाराष्ट्रामध्ये म्हणजे सांगली सोलापूरच्या पट्ट्यामध्ये आणि सातारा संपूर्ण कोकण आणि पुणे जिल्ह्यामध्ये पावसाळी वाटून राहणार आहे आणि सप्टेंबरमध्येही पावसाळी वाहतूक राहणार आहे त्यामुळे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची पावसाची गरज भागेल असाच अंदाज आहे आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय